नमस्कार, मी गिरीश शहा, आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आज 17 मार्च 2021 निफ्टी आणि बँक निफ्टीचा आपण रिव्ह्यू करणार आहोत. आणि उद्या जी एक्सपायरी आहे वीकली 18 मार्चची, त्याचा पण आपण ट्रेड सेटअप आणि इम्पॉर्टंट ट्यूल्स चेक करून घेणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया डे चार्ट्सवर निफ्टीच्या. मार्केट निगेटिव्ह होतं. निफ्टी ओपन झालं 14,950 च्या आसपास. डे हाय तिथनं थोडस वर गेलेला 14,956. डे लो 14,696, म्हणजे 14,700 आसपास होता डे लो आजचा. आणि एंड पण त्याच्याच आसपास 14,721 ला झालेला आहे. ओव्हरऑल ट्रेंड थोडासा निगेटिव्ह आहे. जसं आपण मागच्या आठवड्यात सांगत होतो की हा हायर हायस आणि हायर लोज बनवत होता, तो सेम त्याचा उलटी ट्रेंड इथं आहे की लोअर हायस आणि लोअर लोज इथं बनवलेला. आता परवाचा जो लो होता 14,745, त्याच्याहून आजचा लो खाली आहे आता. आणि त्याचा जो हाय होता परवाचा, तो हाय काय आपण क्रॉस केलेला नाही. अजून सुद्धा काल पण केलेला नाही आणि आज पण केलेला नाही. थोडेसे डाऊन ट्रेंड आहे, पण आता जवळजवळ हा चौथा दिवस आहे डाऊनफॉलचा. आता कदाचित उद्या एक्सपायरी असल्यामुळे थोडस एक शॉर्ट कव्हरिंग जे आपण म्हणतो, ज्यांनी पण शॉर्ट केलेले आहेत ते त्यांचे पोझिशन कव्हर करायला बघणार. त्यामुळे उद्या एक्सपेक्टेड आहे की थोडस तिथे एक बाउन्स बॅक थोडासा यावा. मोठा नाही, पण एक थोडासा बाउन्स बॅक येण्याची शक्यता आहे. निफ्टीला हे लेवल्स आहे डेली बेसिसवर. आता इम्पॉर्टंट सपोर्ट जो आहे तो फार जवळ आहे, जो 750 आसपास येऊ शकतो का. तर आपण इथे एक ट्रेंड लाईन ड्रॉ करूया, तो सपोर्ट काय येऊ शकतो. तर हे ज्याचे प्रिव्हियस लेवल बघितले तुम्ही, तर 13 जानेवारीचा, 20 जानेवारीचा, 2 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 1 मार्च, हे जे तुमचे लेवल्स आहेत हे कॉमन आहेत इथे सगळे. तर ह्याच लेवलला आपण ट्रेंड लाईन एक मार्क करून घेतोय. आणि हे लेवल एक इम्पॉर्टंट राहणार आहे. आता हे लेवल कुठले आहे तर अराउंड 750 आहे, 14,750. तर ह्या लेवल पर्यंत उद्या कदाचित मार्केट थोडी शकते, आणि हिथनं तुम्ही बाउन्स बॅक एक्सपेक्ट करू शकता. त्याच्यावर डाऊनफॉल जर आला तर तुम्हाला अजून एक लेवल आहे खालचे, जे की राहणार आहे जो आपण रिसेंट लो जो चेक केलेला एकदा 14,450, हा एक लो पर्यंत आता स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आणि उद्यासाठी हा एक तुम्हाला सपोर्ट राहणार आहे. तर निफ्टी आता आपण डेली चार्ट वर बघून घेतलेला आहे. या ट्रेंड लाईनचे तुम्हाला मी लॉजिक पण सांगितलेलं आहे. आपण ट्रेंड लाईन कुठं सेट करू शकतो, एक सपोर्ट कुठं सेट करू शकतो, जेव्हा त्यावेळेपासून बऱ्यापैकी मार्केटने यूटर्न घेतलेला आहे, कधी तर रेजिस्टन्स फेस केलेला आहे. या दोन्ही वेळा रेजिस्टन्स फेस केला, म्हणजे ह्याच्यावर जाता आलेलं नाही या लेवलच्या वर. एकदा गेला पण तो क्लोजिंग बेसिसवर सस्टेन नाही करू शकला. जेव्हा या लेवलच्या वर गेला तो बऱ्यापैकी चांगला वर गेलेला. खाली येताना हितने परत वर आला आणि हितने परत तो वर आलेला आहे, म्हणजे हे एक लेवल फार चांगली आहे. तर ह्या लॉजिकने आपण ह्याला सपोर्ट धरतोय आणि ह्याच्याप्रमाणे आपण आता आपले ट्रेड्स पण करणार आहोत. तर हे लेवल आपण सेव्ह करून घेतोय. आणि आता निफ्टीचे 15 मिनिटच्या कॅन्डलवर आपण चेक करून घेणार आहोत की आज निफ्टीने कसं ट्रेड केलं आणि उद्यासाठी ह्याच्याच प्रमाणे सेटअप काय होऊ शकतो. आज ओपन होताना निफ्टी हे 15 मिनिटचे कॅन्डल्स आहेत. ओपन होताना फर्स्ट कॅन्डल डे हाय झालेली, त्यानंतर बऱ्यापैकी चांगला डाऊनफॉल होता आणि एक्सपेक्टेड होती की हा डाऊनफॉल कंटिन्यू हितपर्यंत यावा. पण हित तुम्ही चेक केलं तर हाय हॅमर कॅन्डल होतो. जसं मी काल सांगितलं, एक आपण हातोडा जो असतो त्या साईनचा हा असतो कॅन्डल, हॅमर म्हणतात त्याला. हितना बाउन्स बॅक होणे एक्सपेक्टेड असतं की थोडासा बाउन्स बॅक येऊ शकतो. आणि ही एक चांगली कॅन्डल ग्रीन बनलेली. पण ह्याच्या सेकंड कॅन्डल जो होती ती फॉलो अप बाईंग नाही आलेली. फॉलो अप बाईंग म्हणजे ह्या कॅन्डलच्या हायच्या वर परत थोडस जाऊन हिरवी कॅन्डलने क्लोज व्हायला पाहिलं होतं. तिनं होता हितनं वरनं तुम्हाला एक सेलिंग प्रेशर मिळालं, याला रिजेक्शन म्हणतो आपण. हा जो बाईंग झालेला आहे, हे जे रिजेक्शन इथे लगेच झालं,
आणि सेम परत डाऊनफॉल त्याने कंटिन्यू केला. आपण काल ही बाईंग झोन मार्क केलेली 800 ते 750 मध्ये एक बाईंग झोन चांगला होता. एंडिंग ने तुम्ही बघितलं इथं बाईंग येत होते बऱ्यापैकी, बाईंग इथं होत होतं की एक स्ट्रॉंग कॅनल कुठेही बंद नव्हती आणि एक्सपेक्टेड होतं की इथन एक बऱ्यापैकी एक परत बाउन्स बॅक मिळावा. तसं न होता स्ट्रॉंग कॅन्डल ने हा एक निगेटिव्ह आता कॅन्डल एंडिंगला बनलेला आहे. आता एंडिंगला जेव्हा आपण कॅन्डल्स बनतात हे मोस्टली डे ट्रेडिंगचे जे असतात ते स्क्वेअर ऑफ करतात आणि एक्सपायरी रिलेटेड पण जे ऍडजस्टमेंट असतील उद्या एक्सपायरी त्या हिशोबाने ते पण या शेवटच्या मिनिटात झालेली असणार आहे असं आपण गृहीत धरू शकतो. आता या हा जो कॅन्डल झालेला आहे ह्याचा एक निगेटिव्ह पॉइंट असतो की पुटचे जे प्रीमियम्स असतात जे ऑप्शन ट्रेडिंग करतात पुटचे प्रीमियम हे बऱ्यापैकी आता वाढलेले असतात. त्याला स्वेलिंग ऑफ प्रीमियम म्हणतो आपण. स्वेलिंग म्हणजे आपण वाढतात भरपूर बऱ्यापैकी ते प्रीमियम आता बऱ्यापैकी वाढलेले आहेत पुट साईडचे. त्यामुळे उद्या जर हे पुट्स रायटरला जर आपल्याला पॉकेट करायचं असतात त्यांना हे प्रीमियम तर मोस्टली उद्या इथन हे थोडस अपसाइड येण्याची शक्यता आहे जेणेकरून हा जो पुट साईडचा प्रीमियम जो स्वेल झालेला होता जो वाढलेला आहे ते त्यांना पॉकेट करता येतील ऑप्शन रायटर्सला. हा एक लॉजिक उद्यासाठी आपण लावू शकतो. आता हे जे लेवल्स आपण मार्क करतो यात ऍडजस्टमेंट आता कुठं कुठं करता येईल ते पण एकदा चेक करून घेऊ. हे फक्त ऍडजस्टमेंट उद्याच्या एक्सपायरी साठी राहणार आहे. बाईंग झोन हा आहे आणि जो जसं आपण इथं डेली चार्ट वर मागाशी काढलेला 750 एक लेवल चांगला आहे 1400. ह्याला आपण इथं 15 मिनिटच्या कॅन्डलवर दोन डबल बॉटम आहे तो आपण ऑलरेडी आधीच्या ह्याच्यात मार्क करून घेतलेला आणि तो फक्त आता आपण उद्यासाठी एक्सटेंड करून घेतोय. बऱ्याच जणांनी मला विचारलं की आपण बाईक एक्झॅक्ट लेवल का नाही सांगू शकत. बाईंग एक्झॅक्ट लेवल कधी नाही होऊ शकणार हा झोनच होऊ शकतो आणि एक्झॅक्ट लेवलला तुम्हाला कधीही ट्रेडिंग करता येणार नाही. एक्झॅक्ट लेवल काढणं शक्य नसतं मार्केटमध्ये. शेवटी हे मार्केट आहे तुम्ही एक्झॅक्ट लेवल काढू नाही शकत. आसपासचे लेवल आपण काढू शकतो आणि त्या हिशोबाने आपण ते ट्रेड्स घेऊ शकतो. आता आपण उद्यासाठी हा बाईंग झोन एक्सटेंड करून घेत आहोत. ओके आता सेलिंग प्रेशर कुठे येऊ शकत. उद्या फक्त एक हे ठेवा की लक्ष ठेवा की आजचा जो डे लो झालेला आहे 1700 ते 690 हा डे लो जर उद्या ब्रेक झाला तुम्ही हा रेजिस्टन्स घेऊन किंवा हा एक तुम्हाला स्टॉप लॉस घेऊन तुम्ही खालचे लेवल्स साठी ट्रेड करू शकता. पण खालचा सपोर्ट फार जवळ आहे 750 या लेवल साठी तुम्ही छोटा ट्रेड घेऊ शकता. पण उद्या आता जो लो आहे तो उद्यासाठी फार महत्वाचा आहे. ह्याच्यावर जर मार्केट ट्रेड करायला लागला तर थोडस बाउन्स बॅक येण्याची शक्यता आहे. ते मगाशी मी जसं सांगितलं ऑप्शन प्रीमियमच्या पॉकेट करण्यासाठी ऑप्शन रायटरचे त्या हिशोबाने थोडस बाउन्स बॅक एक्सपेक्टेड आहे पण जास्त एक्सपेक्टेड नाही. वर गेले तुम्ही सेल ऑन राईट साईड स्ट्रॅटेजी वाढू अप्लाय करू शकता आणि त्याप्रमाणे उद्या ट्रेडिंग करावे. ऑप्शन ऑप्शन चेन आपण आता चेक करून घेणार आहोत निफ्टीचे. काल आपण काल ज्यांच्या ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितलेले आहेत त्यात आपण सांगितलं की कॉल रायटिंग पुट रायटिंग जास्त नव्हती त्या हिशोबाने मार्केटवर सस्टेन करण्याची शक्यता कमी होती आणि त्याचप्रमाणे आज तसं झालेलं आहे की मार्केट वरच्या लेवलला सस्टेन न करता थोडस खाली आलं उलट. जेव्हा पण पुट रायटर जास्त असतात आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला कॉल रायटर जास्त नसतील तर तुम्हाला तो एक सपोर्ट आपण गृहीत धरू शकतो. पण कालचे लेवल्स असे होत्या ज्यात पुट रायटिंग जास्त नव्हत्या आणि कॉल रायटिंग बऱ्यापैकी होत होत्या म्हणून असं चिन्ह होतं की तुम्हाला मार्केट उद्या वर सस्टेन राहू शकणार नाही. तर आजचा आज लेवल चेक करू तर 14800 इमिजिएट रेजिस्टन्स आहे आपल्याला आणि अजून सुद्धा तुम्ही इथं चेक करू शकता बऱ्यापैकी पुट अनवाइंडिंग झालेले आहेत. पुट रायटर जे आहेत ते वरना त्यांचे पोझिशन्स काढत आहेत
त्यामुळे उद्या पण वाटतं की मार्केट थोडंसं खाली जाण्याची शक्यता आहे. बाउन्स बॅक आता छोटा मोठा येऊ शकतो. तर ह्याच्याप्रमाणे उद्या मार्केट अजून सुद्धा थोडंसं निगेटिव्ह वाटतंय ऑप्शन रायटिंगच्या हिशोबाने. लेवल ऍडजस्ट करण्यासाठी आपल्याला कन्सोलिडेशन आता बऱ्यापैकी या लेवलला झालेले आहेत 14,950. इथं हा लो आहे, इथला हाय आहे, हा परत इथं येऊन परत वर गेलेला आहे आणि खाली येताना सुद्धा या लेवलच्या आसपास त्यांना कन्सोलिडेशन केलेलं आहे. तुम्ही हा एक गृहित धरू शकता. कुठल्याही ट्रेडला आपल्याला लॉजिक थोडंफार पाहिजे, लेवल्स थोडेसे सपोर्टिंग पाहिजे, मग आपल्याला ट्रेड करण्यात थोडेसे इझी होऊ शकत. आता लेवल्स आपण मी तुम्हाला सांगतोय, लेवल्स 14,950 ते 14,925 हा एक सेलिंग झोन आहे, रेजिस्टन्स आपण म्हणू शकतो त्याला उद्यासाठी. मार्केट सपोज तुम्हाला उद्या जर बाउन्स ऑफ मिळाले तर या लेवल पर्यंत येऊ शकतं, चान्सेस कमी आहेत. पण उद्याच्या ऑप्शन साइटिंग जे काय होईल त्यापण थोडस या लेवल पर्यंत आलं तर मॅक्सिमम येऊ शकतं आणि खाली 650 हा एक तुम्हाला सपोर्ट चांगला आहे. हा लेवल तुटला तर तुम्हाला 14,400 ते 14,500 ही लेवल आता फार मोठी आहे, स्ट्रॉंग सपोर्ट आहे तिथं. 14,400-14,500 सपोज मार्केट निफ्टी नेक्स्ट वीक मध्ये आलं तर तुम्ही तिथं एक बाइंग ऑपॉर्च्युनिटी, जे पण पोझिशनल ट्रेडर आहेत किंवा जे इन्व्हेस्टर आहेत ते इथं तुम्ही बाइंग ऑपॉर्च्युनिटी घेऊ शकता. आता आपण निफ्टी चेक केलेला आहे, आता आपण बँक निफ्टी कडे बघून घेऊया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून तुम्हाला जे काय अपडेट्स आहेत ते तुम्हाला दरवेळी येत राहतील. आणि तुमच्या फ्रेंड्सला पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बॅम निफ्टी पण आज नेगेटिव्ह आहे, सेम लोअर हायस आणि लोअर लोज बनवत आहे. सेम निफ्टीच्या प्रमाणे आपण चार्ट रिफ्लेक्ट होतोय. ओपन झाला 34,900, डे हाय 35,100. 35,000 जो स्ट्रॉंग सपोर्ट होता त्याच्यावर त्याला सस्टेन करता आलेला नाही. त्याच्या खाली एकदा जो ब्रिज झालेला आहे त्याच्या खालीच तुम्हाला ट्रेड करतोय. डे लो आहे 34,125 च्या आसपास आणि क्लोज आलेला आहे 34,230. तुम्हाला डेली चार्ट वर आपण चेक करायला गेलो तर हाय ट्रेंड आहे, तुम्हाला सांगितलं लोअर हायस आणि लोअर लोज. आणि आता ह्याला चांगला सपोर्ट जो आहे मेन, जो तुम्हाला डेली चार्ट वर आपण चेक केलं एक लेवल आहे तुम्हाला 33,500, हा एक कदाचित बॉटम होऊ शकतो बँक निफ्टी साठी, उद्यासाठी नाही पोझिशनल साठी. हा एक तुम्हाला लेवल आले इथे तुम्ही बाय पोझिशन घेऊ शकता. बँक निफ्टी आपण 15 मिनिटच्या कॅन्डल वर चेक करून घेऊया. सेम आपण जो बाइंग झोन काल मार्क केलेला स्ट्रॉंग कॅन्डलने आज एंडिंगला परत निगेटिव्ह ट्रेंड झालेला आहे. निफ्टी बँक निफ्टी मध्ये आपण मार्किंग लेवलचे आहेत ते निफ्टी प्रमाणे चेंज करून घेत आहोत की आजचा जो डे लो आहे तो उद्यासाठी फार महत्वाचा आहे. ह्याच्या खाली मार्केट जर आले तर अजून तुम्हाला डाऊनफॉल मिळू शकतो आणि तुम्हाला सपोर्ट जो राहणार आहे आता तो आपण लॉजिकली या लेवलला राहणार आहे. 35,000 ते 35,100 आता ह्याच्या मागचं लॉजिक हे आहे की आजचा हाय तो होता
आणि ह्याच्या आधीचा पण जो एक लो आहे तो या लेवलच्या आसपासच होता. म्हणून हा एक तुम्हाला सेलिंग झोन आहे उद्या बँक निफ्टी साठी. सेम आपण आता ऑप्शन चेन डाटा पण बघून घेऊ बँक निफ्टीचा. ऑप्शन चेन डाटा हा कायम आपल्या चार्ट्सला सपोर्टिंग असला तर आपलं ट्रेड करायला फार इझी जातो. आता आहे 34,200 च्या आसपास. जसं आपण इथं मार्क करतोय 35,000 च्या आसपासचे सेलिंग झोन, तर इथं चेक कराल तर इथं सगळ्यात हायेस्ट कॉल रायटिंग आहे. कॉल रायटिंग मुळे ह्याच्यावर जाण्याची शक्यता फार कमी आहे. आणि सपोज ह्याच्यावर तुम्हाला 100 पॉइंट च्या वर जर सस्टेन केलं तर कॉल अनवाइंडिंग सुरू होतात, जे की 200-300 पॉइंट तुम्हाला अजून वर घेऊन जाऊ शकतील. पण आतासाठी 35,000 हा फार स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. चेक कराल तर इथं परत निगेटिव्ह आहेत सगळे पुट रायटिंग. उद्या परत वरचे लेवल सस्टेन करायचे अवघड आहे. फक्त उद्या एक्सपायरी असल्यामुळे कदाचित वर येऊ शकत, पण सस्टेन करायची शक्यता कमी आहे अजून सुद्धा. आणि खालच्या लेवल्सला तुम्ही चेक केला तर सपोर्ट, स्ट्रॉंग सपोर्ट अजून 34,000 ला दाखवतोय उद्याच्या एक्सपायरी साठी. कदाचित उद्याची एक्सपायरी 34,000 च्या आसपास त्याच्या थोड्याशा खाली होऊ शकते. आपण जे हे चार्ट बनवलेत ते आणि ऑप्शन डाटा हा थोडासा मॅच होतोय. आता फक्त ह्या लेवलच्या सपोज जर खाली गेला बँक निफ्टी, जो की आजचा डेल होता 34,000 च्या सपोज खाली गेला, तर नेक्स्ट लेवल काय होऊ शकतो बँक निफ्टी मध्ये? दोन फेब्रुवारीचा जो लो होता त्या हिशोबाने तुम्हाला बाईंग लेवल येणार आहे 33,500. अजून 500 पॉइंट खाली तुम्हाला बाईंग लेवल बँक निफ्टीला होऊ शकते. तो लेवल आपण एक्सटेंड करून घेतोय पुढच्या ट्रेड साठी. आणि ह्याच्याप्रमाणे आपण लेवल मार्क करून घेतलेले आहेत. तर उद्याचा आजचा डे लो जर उद्या ब्रेक केला तर डाऊनफॉल आहे. आणि थोडासा सस्टेन केला तर एक शॉर्ट टर्निंग फक्त होऊ शकते. ज्यात की शक्यतो ट्राय करा की तुमचे जे पोझिशन आहे ते त्यात तुम्ही स्क्वेअर ऑफ करायचे प्रयत्न करा. आज आपण एक IPOचा पण रिव्ह्यू करणार आहोत, नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेड, जो की आज ओपन झालेला आहे. आणि 19 मार्च पर्यंत तुम्ही हा IPO अप्लाय करू शकता. ऍक्च्युली गेमिंग कंपनी आहे, लिडिंग गेमिंग कंपनी आहे. जे पण मोबाईल वर गेम खेळतात त्यांना माहित असेल वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप या कॅरम क्लॅश हे त्यांच्या गेम्स आहेत. आणि बऱ्यापैकी हे चांगली कंपनी आहे, लीडरशिप आहे लीडरशिप पोझिशन मध्ये. सक्सेसफुल इनऑर्गॅनिक ग्रोथ आहे आजपर्यंत, प्रॉफिटेबल प्लॅटफॉर्म आहे. निगेटिव्ह पॉइंट याला म्हणायचे तर फक्त फार कॉम्पिटेटिव्ह बिझनेस आहे आणि अनसर्टनिटी एक थोडीशी राहू शकते. पण IPOच्या दृष्टीने, लिस्टिंग गेनच्या दृष्टीने तुम्ही यात नक्की सबस्क्राईब करा. इश्यू प्राइस आहे त्याचा 1,113 क्वांटिटीचा एक लॉट आहे आणि एक लॉट ची प्राइस आहे 14,313. नक्की अप्लाय करा, बऱ्यापैकी चांगले लिस्टिंग गेन होण्याची शक्यता आहे. ज्यांचे ज्यांचे डिमॅट अकाउंट असतील त्यांनी नक्की आपल्या अकाउंटवरून एक एक लॉट नक्की अप्लाय करा. आणि ज्यांचे नसतील त्यांनी अकाउंट ओपन करून अकाउंट डिमॅट अकाउंट ओपन करा, एक दिवसाच्या होऊ शकतं. लगेच तुम्ही त्याच्या थ्रू अप्लाय करू शकता. अप्लाय करायला फार इझी प्रोसेस आहे. तुमच्या UPI ऍप मधून आपण डायरेक्ट अप्लाय करू शकतो डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर. तर याप्रमाणे आपण लेवल्स आणि आज IPOचा पण रिव्ह्यू करून घेतलेला आहे. तर उद्या भेटूया आपण, एक्सपायरी आहे उद्या, लेवल्स मार्क केले त्याप्रमाणे थोडस ट्रेडिंग करावे. आणि उद्या साठी तुम्हाला ऑल द बेस्ट, एक्सपायरी आहे त्यासाठी. आणि हॅपी ट्रेडिंग, हॅपी इन्व्हेस्टिंग. भेटू आपण उद्या. थँक्यू.